उपमुख्यमंत्री अजित पवारांची जनसन्मान यात्रा दुपारी परळीत दाखल होणार आहे. अजित पवारांच्या स्वागतासाठी परळीत जय्यत तयारी करण्यात आली. शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनसन्मान यात्रेला सुरुवात होणार आहे. याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूया. अजितदादा पवार यांची आज जनसन्मान यात्रा आज परळीमध्ये होणार आहे. न्याय अन्वेषण परिषदेत परळी शहरामध्ये जयंत धनंजय मुंडे यांच्या वतीने तयार करण्यात आलेली आहे. आपण पाहू शकतात, मी आहे शिवाजी चौकामध्ये, छत्रपती शिवाजी चौकामध्ये. आपण पाहू शकतात की या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या फुलाचे फुलांचे पुष्पहार आणि या ठिकाणी सुंदर असे फुलांचे हारास देखील लावण्यात आलेले आहे. आपण सुंदर पाहू शकतात की जागोजागी या ठिकाणी कमान देखील लावण्यात आलेले आहे. आता जनसन्मान यात्रा या ठिकाणी आपण पाहतो की अजितदादा पवार, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, धनंजय मुंडे असतील, छगन भुजबळ असतील, यांचे मोठे आपण पक्ष या ठिकाणी शहरामध्ये आपण पक्ष की परळीच्या रस्त्यावर मेन रस्त्यावर असे फुलं मेनमेन कठावत लावण्यात आलेले आहे. संपूर्ण या ठिकाणी झेंडे देखील लावण्यात आलेले आहे. दुपारी या ठिकाणी 3 वाजता वैज्ञानिक कॉलेजच्या समोर कार्यक्रमात होणार आहे. त्या ठिकाणी पक्ष मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला देखील उपस्थित राहणार आहेत आणि या ठिकाणी पक्ष कार्यक्रम संपूर्ण तयारी झालेली दिसून येत आहे. कॅमेरा पासून विकास वाघम्यासह मी संभाजी मुंडे, जीवनाय मराठी, परळी, बीड.